विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला 21 मार्च आज जगदाळे सरांचा वाढदिवस आणि सकाळपासून एवढ्या शुभेच्छा मिळाल्यात, सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय मी. आणि जगदाळे सरांचं, आता ज्या लोकांना नवीन आहेत चॅनलवरती, त्यांना माहिती नाही आहे, त्यांना सांगतो मी की जगदाळे सर हा सह्याद्री ट्युटोरियल्सचाच एक परिवाराचा एक भाग आहेत आणि सह्याद्री मॅथमॅटिक प्लस हे त्यांचं चॅनल आहे आणि त्याच्यावरती प्रचंड मॅथ्सचे व्हिडिओ आहेत, शॉर्टकट्स आहेत, बोर्डची तयारीसाठी आहेत, थेरम सिरीज त्यांनी सुरू केले. तुम्ही बघा, त्याची लिंक, चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या मित्रांबरोबर पण चॅनल शेअर करा. ठीक आहे, मग आता सुरुवात करूया KTGला. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे IMP क्वेश्चन्स, न्यूमेरिकलचे दोन व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केले आहेत आणि आज मी स्पेसिफिक हीटवरचे न्यूमेरिकल घेणार आहे. पण लागणारे सगळे फॉर्म्युले मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, लक्षात घ्या. बघा की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आयडियल गॅस इक्वेशन PV=nRT, बरोबर आहे. मग PV=N म्हणजे नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्सला मी अव्होगॅड्रोज नंबरनं डिवाइड करतो, ओके. आर आणि टी आहेच. मग PV=N जर गॅस कॉन्स्टंटला मी अव्होगॅड्रोज नंबरनं डिवाइड केलं तर मला KB म्हणजे बोल्ट्समन कॉन्स्टंट ही व्हॅल्यू मिळते आणि इंटू टी म्हणजे मी केलं काय. बघा, मी आता ते इकडं लिहितो की मी R/NA मी KB जर पुट केलं, बी स्मॉल करतो, मग देअरफोर मला जर आर कुठं मिळालं तर त्याची व्हॅल्यू मी NA म्हणजे अव्होगॅड्रोज नंबर इंटू बोल्ट्समन कॉन्स्टंट अशी घेऊ शकतो. मग पहिला फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, कशाचा वापर केला, आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे आयडियल गॅस इक्वेशन डिराईव करण्यासाठी बॉयज लॉ असतो, चार्ल्स लॉ, तुम्हाला ते माहितीच आहे, ओके. 11 स्टँडर्डलाच झालेलं आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो मेयर्स रिलेशन, ओके. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की CP minus CV equals to R आणि CPला जर मी CVनं डिवाइड केलं तर मला गॅमा मिळणार आहे. गॅमा म्हणजे काय? रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स, ठीक आहे. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल युनिट्स जर घेतलं आपण तर CP minus CV equals to R/J, जे म्हणजे तो मेकॅनिकल इक्विवलंट ऑफ हीट. ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू असते 4.18, पण न्यूमेरिकल जर आलं तर थोडीफार व्हॅरी होऊ शकते व्हॅल्यू, आणि आहेच न्यूमेरिकल घ्यायचंच आहे आपल्याला, लक्षात घ्या. आता होतं काय, बघा की नोटेशन्स, बघा आता CP आणि CV म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट्स आहेत, लक्षात घ्या. ॲक्च्युली CP ची व्हॅल्यू काय असते, तुम्ही त्या मोलार मासनं मल्टिप्लाय करा ना, ओके. म्हणजे समजून घ्या, मी CP ची व्हॅल्यू लिहिणार आहे MO, बघा, मोलार मास इंटू SP. SP म्हणजे मी त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट घेणार आहे आणि ह्याला मी मोलार म्हणणार आहे, लक्षात घ्या. मी इथं M, ओके, ओ म्हणूया आपण, आणि SV दॅट इक्वल्स टू R/J. मग मी M कॉमन काढून तिकडे डिवाइड करू शकतो, म्हणजे मला SP minus SV ची व्हॅल्यू R/MOJ म्हणजे 1, 2, 3, 4 फॉर्म्युला आपल्याला मिळाले, ओके. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, आता गॅसच्या बाबतीत, आता नोबल गॅस म्हणलं तर ते मोनोॲटॉमिक असतात, त्याला 3 degrees ऑफ फ्रीडम असतात, ओके. डायॲटॉमिक, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, त्याला 5 degrees ऑफ फ्रीडम असतात. त्याचप्रमाणे पॉलिॲटॉमिक. आता मी तुम्हाला सांगू का, पेज नंबर 63 सगळं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. मी सांगतो काय ते बघा, की समजा मी मोनोॲटॉमिक घेतलं आणि त्यासाठी व्हॅल्यू असते 3/2 NA KB × T, समजून घ्या. एनर्जी, इंटरनल एनर्जी, जर इंटरनल एनर्जीला जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर आपल्याला CV ची व्हॅल्यू मिळते. कशाची व्हॅल्यू मिळते? CV, बरोबर आहे. मग मी याचं डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू टी, मग काय होणार, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मला 3/2 R मिळणार, कारण NA ला KB न मल्टिप्लाय केलं तर मला R ची व्हॅल्यू मिळते, ओके. आता ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो, हे मायनस इकडे गेल्यावर प्लस होतील, लक्षात घ्या, ओके. म्हणजे मला काय मिळालं बघा, की CV ची व्हॅल्यू काय, 3/2 R, मायनसचं प्लस होतील, म्हणजे मला R+3/2 R, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मला 5/2 R मिळेल. आता गॅमाची व्हॅल्यू काय रे, CP/CV, मग गॅमाची व्हॅल्यू CP/CV मला पुट करायची आहे, म्हणजे मी गॅमाची व्हॅल्यूला जर मी CP/CV जर केलं, ओके, बघा CP/CV, तर काय होणार, लक्षात घ्या, 2 ला 2 R ला R कॅन्सल, मला 5/3 व्हॅल्यू मिळते, ओके. आता सिमिलरली मी तुम्हाला सांगू का, जर डायॲटॉमिक असेल तर ती व्हॅल्यू 7/5 असणार आहे, आणि पॉलिॲटॉमिकला, पॉलीला CP/CV ची व्हॅल्यू 4+F/3+F, आणि F म्हणजे कोण आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम,
ओके आता एवढे फॉर्म्युले झालेत आता आपण लगेच काय करूया न्यूमेरिकल स्टार्ट करूया ओके बघा लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो काय ते बघा हा बिल्कुल सोपा पार्ट आहे ओके एकदम सोपा तुमच्या पुस्तकातले दोन प्रॉब्लेम आपण घेऊ पण त्याच्या अगोदर मी पी वाय क्यूज घेतो लक्षात घ्या पी वाय क्यूज आणि एक 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 क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करतो ठीक आहे मग हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात आहेत असं मी कन्सिडर करतोय तुम्ही एकदा लिहून काढा काही प्रॉब्लेम येणार नाही लक्षात घ्या मग आता स्क्रीनवरती पहिला प्रॉब्लेम आहे तो बघा स्ट्रेट फॉरवर्ड आहे इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल युनिट्स सी पी मायनस सी वी इक्वल्स टू विचारलं आहे जनरली काय होतं की तुमचं पाठ काय असतं की सी पी मायनस सी वी इक्वल्स टू आर पण इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल युनिट म्हणलं तर सी पी अपॉन सी वी सी पी मायनस सी वीची व्हॅल्यू येणार आहे आर अपॉन जे मग पहिला क्वेश्चन लक्षात आला का अतिशय इझी काय कॅल्क्युलेशनचा पण पार्ट नाही सी डीचं हीच तर गंमत आहे एक प्रकारचं तुम्हाला सांगतो फक्त टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे सी डीचं तेवढ्या वेळात तेवढं सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट व्हायला पाहिजे तर बर आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा काय दिलं आहे त्यांनी स्क्रीनवरती आहे तुम्ही तो बघा क्वेश्चन की रिजिड डाय ॲटॉमिक मॉलिक्युल डाय ॲटॉमिक हा डाय ॲटॉमिक 7/5 आठवतं का बघा ठीक आहे आर्च व्हॅल्यू दिलं आहे एन इंटू सी पी वेअर इज द सी पी इज द मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर यन इज द नंबर म्हणलं आणि यनची व्हॅल्यू विचारले आता इथं मी सॉल्व करून देतो लक्षात घ्या की त्यांनी आरची व्हॅल्यू एन अपॉन सी पी एन इंटू सी पी एवढेच दिले आणि विचारले काय त्यांनी लक्षात घ्या की त्यांनी यनची व्हॅल्यू विचारले ओके आता मला माहिती काय रे बाळांनो की सी पी मायनस सी वी इक्वल्स टू आर हे मला माहिती आहे ओके पण मला सी पी अपॉन सी वीचा रेशो पण माहिती आहे ना सी पी अपॉन सी व्हीचा रेशो माहीत आहे पण एक काम करतोय मी आता सी पी मायनस सी वी इक्वल्स टू आर्च व्हॅल्यू पुट करतो मी एन इंटू सी पी एन इंटू सी पी आता मी प्रत्येकाला सी पीनं डिवाईड करतो मग मला सांगा सी पीला सी पीनं डिवाईड केलं तरी इथं काय येणार आहे वन ह्याला सी व्ही अपॉन सी पी येणार आहे अँड दॅट इक्वल्स टू एन येणार आता तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की इथं व्हॅल्यू पुट करायची आता डाय ॲटॉमिक व्हॅल्यूसाठी से सी पी अपॉन सी व्हीची व्हॅल्यू 7/5 इथं त्याचं रेसिप्रोकल आहे मग इथं मला येणार आहे 5/7 इक्वल्स टू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2/7 व्हॅल्यू येते 7-5 2/7 मग 2/7 केलं 7 2 14 0.2 आता ऑप्शन बघा स्क्रीनवरती ऑप्शन 0.2 दोन ठिकाणी आहे ओके मग थोडंसं अजून करूया आपण 6 2 8 मग ऑप्शन बहुतेक सी बघा बघू ऑप्शन सी मॅच होतोय लक्षात आलं का फक्त आर्च व्हॅल्यू दिली होती रिलेशन यूज केलं आपण आणि मात्र तुम्हाला डायॲटॉमिकसाठी लक्षात आलं पाहिजे 7/5 हे लक्षात घ्या ठीक आहे आता त्याच्यानंतर ना बरं का नेक्स्ट प्रॉब्लेम स्क्रीनवरती आहे बघा कॅल्क्युलेशन काहीच करायचं नाही आहे त्यांनी सी व्हीची व्हॅल्यू विचारलेली आहे तुम्ही तो प्रॉब्लेम वाचा मी फळापुसेपर्यंत लक्षात घ्या बघा काय दिलं आहे त्यांनी की आर इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट रेशो गॅमा आहे सी व्ही विचारलंय मग बघा सी व्ही विचारलंय मग शांतपणे बघा सी पी मायनस सी व्ही इक्वल्स टू आर सी व्ही विचारलंय त्यांनी मग मी प्रत्येकाला काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगू का लक्षात घ्या बघा की तुम्हाला एवढंही माहीत आहे की सी पी अपॉन सी व्हीची व्हॅल्यूज गॅम असते सी व्ही विचारलंय मग नको आहे कोण सी पी मग सी पीची व्हॅल्यू मी गॅमा इंटू सी व्ही पुट केलं बघ कळालं का बघा सी पीची व्हॅल्यू गॅमा इंटू सी व्ही पुट केलं मायनस सी व्ही इक्वल्स टू आर सी व्ही कॉमन काढा गॅमा मायनस 1 इक्वल्स टू आर मग सी व्हीची व्हॅल्यू आर अपॉन गॅमा मायनस 1 ऑप्शन चेक करा ऑप्शन डी करेक्ट आहे आता एक लॉजिकली विचार असं करूया बघा 2018 हा प्रश्न आला आहे सी व्ही जर विचारत असतील तर सी पी सुद्धा विचारतील ना आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया लक्षात घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा ओके सी पी विचारलंय सी पी विचारलंय आता मला सांगा मी परत इथं फाइंड आउट करून दाखवतो क्वेश्चन तुमच्या समोर आहे तो क्वेश्चन आलाय 2019 बघा ना 18 जो टाईप आलाय 19 तोच आलाय 20 क्वेश्चन ह्यात मॅड आत्ता नाही आहेत बरं का बाळांनो पण लवकरच आपल्याला मिळतील ते त्यात पण एखादा क्वेश्चन असतोच म्हणजे क्वेश्चन सी ई टीला रिपीट होत आहेत आणि इझी आहेत आता बघा की सी पी मायनस सी वी इक्वल्स टू आर आता जर मला सी पीची व्हॅल्यू काढायची असेल तर मी इथं असं लिहिलं पाहिजे ना की सी पी अपॉन गॅमा इक्वल्स टू सी व्ही म्हणजे मी सी व्हीची व्हॅल्यू सी पी अपॉन गॅमा पुट करतो सी पी दोघातून कॉमन काढतो म्हणजे मला 1-1 अपॉन गॅमा येणार दॅट इक्वल्स टू आर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा गॅमा मायनस 1 अपॉन गॅमा इक्वल्स टू आर
मग R into gamma upon gamma minus 1 option A correct आहे माता बगा कि PYQs अपन बघितले कुठेही कॅल्क्युलेशन करावे लागलं नाही. आता बोर्डच्या प्रिपरेशन साठी मी तुम्हाला सजेस्ट करतोय केवळ हे बुक वापरायचं आणि त्यातलेही सॉल्व प्रॉब्लेम अगोदर करायचे. ओके आता पहिला जो प्रॉब्लेम दोनच प्रॉब्लेम आहेत पुस्तकात ते सॉल्व करून दिलेत. आई थिंक एक्सरसाइज मध्ये तर एकही प्रॉब्लेम ह्याच्यावरचा नाहीये लक्षात घ्या. आता बघा की काय दिले त्यांनी की डिफरन्स बिटवीन ओके मी पहिला 3.3 घेतो लक्षात घ्या. SP दिलंय SV दिलंय R पण दिलंय हायड्रोजन गॅस आहे आणि J ची व्हॅल्यू विचारले. तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे का बघा की SP मायनस SV इक्वल्स टू R त्याचं मोलार मास आणि इंटू J माझं आहे का बघा की R ची व्हॅल्यू गिवन आहे SP आणि SV च्या व्हॅल्यू पण दिलेल्या आहेत. हायड्रोजन म्हणलं की मोलार मास 2 घ्या फक्त J उरतंय लक्षात घ्या. मग लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन करून ती व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व करावं लागेल आणि लॉग टेबल पण वापरू नका. आम्ही सॉल्व करून दाखवतो ना की बघा SP ची व्हॅल्यू 3400 SV ची व्हॅल्यू 2400 R ची व्हॅल्यू 8300 2 आणि जे इंटू जे शांतपणे बघा ना डिफरन्स 1000 येतोय. मग हे जे इकडे येणार आणि 1000 इकडे येणार मग मला काय मिळालं 8300 हे 2 इंटू 1000 या 20 हे 20 कॅन्सल करा. ओके आणि 83 आहे रे आणि त्याला डिवाईड करायचं 20 मग 20 बघा एक लक्षात घ्या 24 जा 80 तीन उरले पॉईंट द्या 0 1 20 ओके बरोबर आहे ना 10 उरले आणि 4.15 करेक्ट. आता हे माझं एक वाक्य आहे का मी PYQs मधले PYQ म्हणण्यापेक्षा टेक्स्टबुकमधले न्युमेरिकल सिरीज स्टार्ट केले रोटेशनल डायनॅमिक्स किंवा भरपूर किंवा आमच्या इथं YC ला फिजिक्सचा पेपर झाला मुलांना मी तो पेपर सॉल्व करून दिला एकाही न्युमेरिकलमध्ये आम्हाला लॉक टेबल वापरावं लागणार नाही. तर बोर्डला सुद्धा यावेळेस असेच प्रॉब्लेम येणार आहेत जिथं तुम्हाला लॉक टेबल वापरायची गरज नाही आहे लक्षात घ्या. आता मेन पॉईंट काय बघा 3.41 डिफरन्स दिलाय आणि रेशो दिलाय. आता मी तुम्हाला जस्ट सांगतो सॉल्व न करून देता मी तुम्हाला सांगतो बघा लक्ष द्या बघा की जर तुम्हाला CP - CV इक्वल्स टू R दिलंय समजा ओके आणि तुम्हाला CP / CV म्हणजे गॅमा सुद्धा दिलाय ह्या दोन व्हॅल्यू जर दिल्या असतील तर CP आणि CV काढता येईल का येणार ना. मग अशी काय आपण तेच तर केलं आणि हेच तर दोन प्रॉब्लेम सीटला आलेत आणि त्यातलंच त्यांनी बोर्डमध्ये घेतलंय फक्त व्हॅल्यू दिलेत. आठवते का बघा मी काय केलं होतं की CP ची व्हॅल्यू गॅमा इंटू CV टाकलं ओके म्हणजे CP ची व्हॅल्यू गॅमा इंटू CV टाकलं बघा गॅमा इंटू CV CV मी कॉमन काढलं तर R / γ - 1 मग R दिलाय ओके डिफरन्स दिलाय तुम्हाला R म्हणजे डिफरन्स ना R म्हणजे डिफरन्स आणि गॅमा रेशो रेशोमधून 1 करा तर डिफरन्सला डिवाइड करा तुम्हाला CV मिळेल. आणि आठवते का CP ची व्हॅल्यू अशी आली होती की R * γ / γ - 1 ओके मग आता KTG ऑलमोस्ट सगळाच फिनिश आहे लक्षात घ्या. ओके व्हिडिओच्या शेवटी मी पुन्हा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सह्याद्री मॅथमॅटिक प्लस हे चॅनल बघाच मित्रांबरोबर शेअर करा. बेस्ट ऑफ लक धन्यवाद.